मेकअप करण्याची मला भरपूर आवड आहे पण करता येत नाही. असे भरपूर जणांनी मला DM केले होते की प्रणोती मेकअप शिकव, आणि बरेच जण मला विचारतात सुद्धा की प्रणोती तू ऑनलाईन क्लासेस घेतीस का. तर त्याचा आन्सर हे आहे की मी ॲक्च्युली आता ऑनलाईन क्लासेस वगैरे नाही घेत आहे, पण जर हा व्हिडिओ तुम्ही बघितला तर आय एम शुअर की तुम्ही बेसिक मेकअप कसा करायचा हे नक्की शिकणार आहात, कारण हा व्हिडिओ खूप डिटेलमध्ये असणार आहे. बारीक सारीक गोष्टी सगळ्या मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. कोणत्या ब्रँडचे प्रोडक्ट्स तुम्ही वापरू शकता, कोणतं क्रीम लावल्यानंतर कोणती क्रीम लावायचं हे पण बऱ्याच जणांना माहीत नसतं, तेसुद्धा मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करता तेच माझ्यासाठी एक मोटिवेशन असतं टू यु नो मेक मोर कॉन्टेंट, यूजफुल कॉन्टेंट जे तुम्हाला ॲक्च्युली काहीतरी शिकवून जातं. त्यामुळे डोंट फर्गेट टू लाईक अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. सो गर्ल्स, आता तुम्ही बघू शकता की माझ्या चेहऱ्यावरती आता काही नाही आहे, फक्त मी फेस वॉश केलेली आहे आणि कोणता फिल्टरही नाही. आता जर तुम्ही बघितला तर मलासुद्धा थोडंसं डिस्कलरेशन आहे, पिंपल्स जो येऊन गेलेला आहे त्याचेसुद्धा मार्क्स थोडे बहुत उरलेले आहेत. त्यामुळं बऱ्याच जणांच्या स्किनवरती हे प्रॉब्लेम्स असतात, डार्क सर्कल्स भरपूर असतात, पिगमेंटेशन असतं, पिंपल्स असतात. तर ते तुम्ही कसं कवर करू शकता हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात आधी मेकअप करण्याच्या पहिला, ठीक आहे, कधीही मेकअप डायरेक्टली असं स्किनवरती चालू करायचं नसतं. बऱ्याच जण हे चूक करतात, डायरेक्टली मेकअप करायचं म्हणले की त्याला फाउंडेशन घेतला चेहऱ्यावरती लावला, खूप मोठी चूक आहे. कधीही मेकअप करण्याच्या आधी स्किनला प्रिपेअर करावं लागतं मेकअप करण्यासाठी, त्याला आपण स्किन प्रेप म्हणतो. आता स्किन प्रेप म्हणजे काय काय करायचं असतं हे आपण सगळ्यात पहिलं बघू. तर सगळ्यात आधी चेहरा स्वच्छ असायला पाहिजे, ठीक आहे. तर आता मेकअप करणार आहे म्हणला तर सगळ्यात पहिला जायचं आणि चेहरा स्वच्छ फेस वॉशने धुवून घ्यायचा. फेस वॉश तुम्ही जे पण तुम्हाला सूट होतं ते तुम्ही वापरू शकता. आणि आता भरपूर जण मला विचारतात की प्रॉडक्ट्स स्किन टाईपप्रमाणे कसं चूज करायचं, तर त्याचा डिटेल व्हिडिओ मी दुसरा घेऊन येणारच आहे. स्किन टाईपच्या हिशोबाने कोणते प्रॉडक्ट्स चूज करायचे हे सुद्धा मी तुम्हाला त्यात सांगणार आहे, त्यामुळे स्टे ट्यून फॉर दॅट. पण आता आपण सगळ्यात पहिला काय करणार आहे, फेस वॉश, ठीक आहे. आता फेस वॉश माझं झालेलं आहे आणि त्याच्यानंतर सेकंड स्टेप आपण काय करतो, टोनर लावायचा. आता टोनर का लावायचा, सगळ्यात पहिली गोष्ट तर टोनर लावल्यामुळे आपले जे पोर्स असतात ते थोडेसे मिनिमाइज होतात, कमी दिसतात. दुसरी गोष्ट म्हणजे पोर्स मिनिमाइज झाल्यामुळे जास्त घाम येत नाही आणि मेकअप केल्यानंतर तसंही आपल्याला जास्त स्वेटी फील होतं, त्यामुळे टोनर अजिबात स्किप करायचं नाही. आणि आता जर तुमच्याकडे टोनर नसेल तर तुम्ही रोज वॉटरसुद्धा वापरू शकता, तेही चालतं. तर आता आपण काय करणार आहे, टोनर लावणार आहे. आता टोनरसाठी मी यूज करत आहे हा प्लमचा टोनर मी यूज करत आहे. एक कॉटन पॅड घेत आहे आणि त्याच्यावरती मी टोनर घेणार आहे आणि तो पूर्ण स्किनवरती इव्हनली लावून घ्यायचा. टोनर लावल्यानंतर 1-2 मिनटं थांबायचा, म्हणजे तो जो पण आपण प्रोडक्ट लावलेला आहे तो स्किनमध्ये छान असा ॲब्झॉर्ब होऊन जातो. आता सगळ्यात पहिला केला फेस वॉश, त्यानंतर आपण यूज केलेला आहे टोनर. थर्ड स्टेप काय करायची आहे, मॉइश्चरायझर लावायचं. मॉइश्चरायझर अजिबात स्किप करायचं नाही. जर तुमचा चेहरा ऑइली असला तर तुम्ही एक लाईट वेट मॉइश्चरायझर यूज करू शकता, पण मॉइश्चरायझर अजिबात स्किप करू नका, कारण मॉइश्चरायझर लावल्याने स्किन हायड्रेटेड राहते. आणि स्पेशली जर तुमची स्किन टाईप कोरडी असेल तर जर तुम्ही मॉइश्चरायझर नाही लावला तर मेकअप पूर्ण झाल्यानंतर इतका चेहरा ड्राय दिसतो, त्यामुळे मॉइश्चरायझर स्किप करायचं नाही. तर आता उन्हाळा आहे त्यामुळे मी माझा मॉइश्चरायझर करंटली चेंज केलेला आहे आणि आता मी यूज करत आहे पॉन्ड्सचा लाईट वेट मॉइश्चरायझर हा मी यूज करत आहे. आणि ह्याच्यामधला फक्त थोडासा मी मॉइश्चरायझर घेणार आहे, जास्त नाही घ्यायचं, कारण जर जास्त लावला ना तर तुम्हाला घाम पण येऊ शकतो, त्यामुळे तसं नाही करायचं. थोडासा लावत आहे, अगदी थोडा. आणि आता ह्याला फक्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं स्किनमध्ये. आता लक्षात ठेवा की स्किन केअर प्रोडक्ट जेव्हा आपण लावत असतो तो आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब व्हायला पाहिजे, ठीक आहे, म्हणजे मुरायला पाहिजे स्किनमध्ये. तर ह्याला छान तुम्ही एक मसाज करू शकता, सो दॅट मॉइश्चरायझर जो आहे तो आपल्या स्किनमध्ये खूप छानपणे ॲब्झॉर्ब होऊन जातो. आता मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर लावायचा असतो सनस्क्रीन. सनस्क्रीन हा एक प्रोटेक्शनचा पार्ट येतो स्किन केअरमध्ये. म्हणजे आतापर्यंत आपण फेस वॉश केलं, म्हणजे क्लिन्झिंग केलं, त्यानंतर आपण टोनर लावला आणि मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर का लावतो,
स्किन हायड्रेट होण्यासाठी. आता मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर सनस्क्रीन वापरायचा, म्हणजे तो आपल्याला सूर्याच्या किरणांपासून वाचवतो. म्हणजे हा सनस्क्रीन हा प्रोटेक्शन पार्ट आला, पण हा स्किप करायचा नाही. ठीक आहे, जर बाहेर जाणार असाल, म्हणजे घरातच असला तर ठीक आहे, पण जर बाहेर जाणार असाल तर सनस्क्रीन अजिबात स्किप करायचं नाही. आणि मेकअप असो किंवा नसो, म्हणजे मेकअप जरी करणार नसला तरीही तुमच्या डेली रुटीनमध्ये सनस्क्रीन हे नक्की इन्क्ल्यूड करा. मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर सनस्क्रीन लावायचा असतो. ठीक आहे, तर आता मी सनस्क्रीन स्किप करत आहे कारण मी कुठेही बाहेर जाणार नाही, मी फक्त हा ट्युटोरियल तुमच्यासाठी व्हिडिओ शूट करत आहे, त्यामुळे सनस्क्रीन मी स्किप करत आहे. पण तुम्ही सनस्क्रीन नक्की लावा. क्लेन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग आणि सनस्क्रीन हे स्टेप बाय स्टेप तुम्हाला इथं स्टेप दिसून जातील. जर तुम्हालाही काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही ह्याचा एक स्क्रीनशॉट घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या प्रोडक्टनंतर कोणता प्रोडक्ट लावायचा. ठीक आहे, तर आपला स्किनकेअर आता झालेला आहे, आपण काय करणार आहे, मेकअपला सुरुवात करणार आहे. आता मेकअप सुरुवात करण्याच्या आधी सगळ्यात पहिला एक स्टेप असतो, त्याला म्हणतात प्रायमर लावणे. आता प्रायमरला तुम्ही मेकअपमध्ये पण नाही घालू शकत नाही आणि स्किनकेअरमध्ये पण घालू शकत नाही, त्यामुळे ह्या दोन्हीमधला एक छोटासा पार्ट असतो प्रायमर. ठीक आहे, इट्स नॉट इवन स्किनकेअर आणि नॉट इवन मेकअप, मधला पार्ट आहे. तर आपण सगळ्यात पहिला प्रायमर लावायचं, आणि प्रायमरसुद्धा तुमच्या स्किनचा जो टाईप आहे त्याप्रमाणे प्रायमर चूज करायचा. आता जर ड्राय असेल, स्किन खूप कोरडी असते, तर तुम्ही काय करायचं, हायड्रेटिंग प्रायमर जे असतात, क्रीम बेस्ड प्रायमर्स जे असतात ते तुम्ही वापरू शकता. आणि जर स्किन टाईप ऑइली असेल तर जेल बेस्ड, सिलिकॉन बेस्ड असे प्रायमर्स तुम्ही वापरू शकता. तर आज जो मी प्रायमर वापरणार आहे तो आहे स्विस ब्युटीचा रिअल मेकअप बेस प्रायमर. आणि आता माझी स्किन टाईप नॉर्मल आहे, त्यामुळे मी दोन्हीही वापरते, कधी जेल बेस्ड वापरते तर कधी क्रीम बेस्ड वापरते. तर नॉर्मल स्किन टाईपवाल्यांना हे फायदा असतं की ते दोन्हीही वापरू शकतात. तर मी काय करत आहे, थोडंसं प्रायमर मी घेत आहे, आणि हा प्रायमर खूप इल्युमिनेटिंग आहे, म्हणजे खूप छान ग्लोसुद्धा देतो, त्यामुळं हा प्रायमर खूप चांगला आहे. स्विस ब्युटीचा आहे हा, आणि स्विस ब्युटीमध्ये जी जेल बेस्ड प्रायमर आहे तोसुद्धा खूप चांगला आहे. तुम्ही इनसाईडचे प्रायमरसुद्धा वापरू शकता, ते पण बजेट फ्रेंडली आहेत आणि प्लस खूप चांगले पण आहेत. तर इनसाईडमध्ये तुम्हाला जेल बेस्ड प्रायमर मिळून जाईल, तोसुद्धा खूप चांगला आहे. स्विस ब्युटीचा हा इल्युमिनेटिंग प्रायमर हासुद्धा खूप चांगला आहे, तर तुम्ही दोन्हीही वापरू शकता. इवन कलर बारचा सुद्धा खूप चांगला आहे, बरेच जण मला रेकमेंडेशन्स विचारत असतात त्यामुळे तुम्हाला हे सांगत आहे मी. आता अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्ही लक्ष द्या, प्रायमर लावताना जेव्हा आपण स्किनकेअर करत होतो तेव्हा प्रत्येक प्रोडक्ट आपण स्किनमध्ये ॲब्झॉर्ब करत होतो, मुरवत होतो. पण आता मेकअप स्टार्ट करणार आहे तर मेकअपमधला जो पहिला स्टेप आपण आता प्रायमर लावला, तर प्रायमर लावताना ॲब्झॉर्ब नाही करू द्यायचं आहे, फक्त त्याची एक लेअर थर क्रिएट करायची आहे. त्यामुळे फक्त प्रायमर जो आहे पसरून घ्यायचा, त्याला मसाज करून ॲब्झॉर्ब करण्याची काही गरज नाही आहे, फक्त स्प्रेड करायचं इव्हनली, म्हणजे तो एक लेअरसारखा क्रिएट होतो, म्हणजे तुमच्या स्किनकेअरमध्ये आणि मेकअपमध्ये एक छान अशी लेअर क्रिएट होते. तर आता आपण मेकअपमध्ये काय असतं, लेअरिंग असतं. ठीक आहे, त्यामुळे प्रायमरला ॲब्झॉर्ब नाही करायचं आहे. प्रायमरच्या आधी जे पण स्टेप्स केले, क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग अँड सनस्क्रीन, हे सगळे आपण ॲब्झॉर्ब करून घेतो, पण प्रायमरला ॲब्झॉर्ब नाही करायचं आहे, फक्त एक लेअर क्रिएट करायची आहे. आता आपला प्रायमर लावून झाल्यानंतर आपण करणार आहे मेकअपचा बेस. आता बेस करण्यासाठी तुम्ही बेबी क्रीम वापरू शकता, सीसी क्रीम वापरू शकता किंवा तुम्ही फाउंडेशन, ह्या तिन्हीपैकी कोणताही प्रॉडक्ट तुम्ही तुमचा बेस करण्यासाठी वापरू शकता. आता कोणता प्रॉडक्ट कधी वापरायचा ह्याच्यावरती मी सुद्धा खूप डिटेल व्हिडिओ केलेली आहे, पण तुम्हाला खूप शॉर्टली मी सांगते. जर तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये, म्हणजे रोज तुम्हाला थोडंसं एखादं क्रीम यूज करायचं आहे, म्हणजे ज्याच्यानं तुम्ही छान पण वाटेल, जास्त डिस्कलरेशन वगैरे दिसणार नाही, पण मेकअप केला असा लुक येणार नाही, नॅचरल लुक हवा असेल, तर गो फॉर बीबी क्रीम. ठीक आहे, तर बीबी क्रीम काय करतो, मिनिमम, एकदम मिनिमम लाईट कवरेज देतो, मिनिमम पण म्हणू शकत नाही, लाईट कवरेज मिळतं, पण तुमची स्किन जी आहे त्याच्यामध्ये थोडंसं डिस्कलरेशन वगैरे असेल तर ते कवर करतं विथ मिनिमम कवरेज. ठीक आहे, तर डेली वेअरमध्ये तुम्ही पॉन्ड्स बीबी क्रीम पण चांगला आहे, आणि परत भरपूर ब्रँड्स आहेत बीबी क्रीममध्ये, तर तुम्ही ते यूज करू शकता. आणि आता बीबी क्रीमपेक्षा थोडंसं जास्त तुम्हाला कवरेज हवा असेल, फॉर एक्झाम्पल थोडंसं तुम्हाला एखादा छोट्या मोठ्या फंक्शनमध्ये जायचं आहे तर थोडंसं चांगलं कवरेज हवं असेल, तर तुम्ही सीसी क्रीम वापरू शकता. सीसी क्रीम हा बीबी क्रीमपेक्षा थोडंसं बेटर कवरेज देतं. ठीक आहे, आणि जर तुम्हाला प्रॉपर बेस करायचं आहे, म्हणजे फंक्शनमध्ये जायचं आहे, एकदम नीट प्रॉपर रेडी व्हायचं आहे, देन गो फॉर फाउंडेशन. ठीक आहे,
तर हे तीन प्रोडक्ट्स तुम्ही तुमच्या हिशोबानं चूज करू शकता, बीबी क्रीम, सीसी क्रीम ऑर फाउंडेशन. तर आज आपण काय करणार आहे, फाउंडेशन यूज करणार आहे, कारण मी तुम्हाला एक प्रॉपर मेकअप करून दाखवते. आणि आता बरेच जण मला विचारतात की प्रणोती शेड कसा सिलेक्ट करायचा, इतके सारे कलर्स असतात तर कसा सिलेक्ट करायचा. तर फाउंडेशन सिलेक्ट करताना कधी पण लक्ष द्या, तुम्ही टेस्टर मागवा आणि टेस्टर इथे लावा आणि त्याला मिसळा, मिक्स करा आपल्या स्किनमध्ये. जो फाउंडेशन अगदी तुमच्या स्किनसारखा दिसतो तो तुमचा फाउंडेशन शेड आहे. आता माझ्याकडे भरपूर शेडचे फाउंडेशन तर नाही आहेत, पण तुम्हाला मी कन्सीलरमध्ये दाखवू शकते की कसं करायचं. फॉर एक्झाम्पल, मी एक लाईट घेत आहे, एक मीडियम घेत आहे आणि एक डार्क, असे तीन फाउंडेशन शेड्स घेतलेली आहे. लेट मी शो यू. ठीक आहे, आता तुम्ही इथं बघितला तर हा खूप लाईट वाटत आहे, हा खूप डार्क वाटत आहे आणि हा जो आहे तो माझा स्किन टाईप वाटत आहे. म्हणजे ह्याला जर मी मिक्स केले तर हा माझ्या स्किनसारखा दिसत आहे, पण हा जर मी ब्लेंड केले तर हा मला लाईट वाटत आहे. ठीक आहे, जर हा शेड मी सिलेक्ट केला तर काय होणार आहे, मेकअप माझा थोड्या वेळाने काळा पडणार. आणि मेकअप म्हणजे तुम्ही लिटरली, तुमचा स्किन टोन जर माझ्यासारखा गोरा असेल तर तुम्ही थोड्या वेळाने लिटरली काळे दिसाल. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, अजिबात लाईट शेडमध्ये जायचं नाही. बऱ्याच जणांना एक खूप हाईप असते की थोडंसं लाईट शेडमध्ये घेऊया म्हणजे आपण थोडे फेअर दिसेल, पण असं काही करायचं नाही. फेअर दिसण्याचं प्लीज असं काहीही करू नका की मला फेअर दिसायचं आहे. ॲक्सेप्ट युअर स्किन टोन. जे पण तुमची स्किन टोन आहे खूप भारी आहे, त्यामुळं अजिबात लाईट टोनमध्ये जाऊ नका किंवा डार्क टोनमध्ये जाऊ नका. जो तुमचा शेड आहे तो सिलेक्ट करा, बिकॉज एव्हरी शेड इज ब्युटिफुल. त्यामुळं तुम्हाला काहीही मॉडिफिकेशन त्याच्यामध्ये करण्याची गरज नाही. जो तुमचा शेड आहे तो सिलेक्ट करा, कारण जर लाईट शेडमध्ये गेला तर थोड्या वेळानं तो ग्रे पडणार आहे, ऑक्सिडाईज होणार आहे, त्यामुळे लाईट शेडला जाऊ नका. जो स्किन टोन आहे तोच तुम्ही सिलेक्ट करा. डार्कमध्ये पण जाऊ नका, कारण ऑब्व्हियसली जर तुम्ही फेअर असाल आणि थोडंसं एक शेड कमी यूज केला, डार्कर यूज केला, तर परत तुम्हाला डार्क फील होणार आहे. त्यामुळं जो स्किन टाईप आहे तोच, जो तुमचा स्किनचा कलर आहे त्याच स्किन कलरचा फाउंडेशन वापरायचा. ओके, आय होप दिस हेल्प्स यू. तर आता मी काय करणार आहे, जो फाउंडेशन मी आज यूज करणार आहे तो आहे हा नायकाचा ऑल डे मॅट फाउंडेशन यूज करत आहे. तर ऑइली स्किन टाईपसाठी हा खूप चांगला आहे, कारण मॅट फिनिश देतो, ऑइली लुक येणार नाही. तर आता मी काय करणार आहे, फक्त दोन पंप घेत आहे. ठीक आहे, जास्तही घेतलेला नाही आहे. कमी प्रॉडक्ट वापरायचा कधी पण, जास्त प्रॉडक्ट नाही वापरायचा, कारण जर तुम्हाला व्यवस्थित ब्लेंड करता आला नाही तर मेकअप अजिबात चांगला दिसत नाही. आणि आजकाल लेस इज मोर, त्यामुळे जेवढं कमी प्रॉडक्ट तुम्ही यूज करशील तेवढा तुमचा मेकअप चांगला दिसणार आहे. आता आपण फाउंडेशन घेतलेलं आहे तर आता काय करायचं, बोटावरती घ्यायचं आणि असे डॉट्स करून घ्यायचे फक्त. ठीक आहे, पूर्ण फेसवरती डॉट्स करून घ्यायचे. आता मेकअप करताना अजून एक चूक बरेच जण करतात, सगळे प्रॉडक्ट्स फेसवरती लावतात, मान काळी दिसते, कान काळा दिसतो आणि फेस एकदम गोरा दिसतो. तर असं करायचं नाही आहे. जेवढं तुम्ही फेसवरती करताय तेवढंच नेकवरती सुद्धा करायचं. तर कानावरती एक्स्ट्रा फाउंडेशन लावण्याची गरज नाही आहे, पण नंतर ब्लेंड करताना जो पण तुम्ही ब्लेंड करण्यासाठी वापरत आहे ब्लेंडर ऑर ब्रश, तो तुम्ही इकडं फिरवायचा, म्हणजे कान पण इवन दिसतो. ठीक आहे, तर बऱ्याच जणांना मी बघितलेलं आहे की मेकअप इतका छान करतात पण नेक जी आहे ते त्यांच्या स्किन टोनला मॅच होत नसते किंवा त्यांच्या फेसला मॅच होत नसते, त्यामुळे असं अजिबात करायचं नाही. ठीक आहे, आता प्रोडक्ट आपण लावून घेतलेला आहे आणि ह्याला ब्लेंड करायचं आहे. ब्लेंड करायचं म्हणजे काय, आपल्या स्किनमध्ये तो मिक्स व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही फिंगर टिप्स यूज करू शकता, ब्रश यूज करू शकता किंवा एक ब्युटी ब्लेंडर काहीही यूज करू शकता. पण फाउंडेशन लावला असेल तर आय वुड सजेस्ट गो फॉर ब्रश ऑर अ ब्युटी ब्लेंडर. तर मी काय करते, आय यूज ब्युटी ब्लेंडर. म्हणजे बऱ्याच माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितला असाल तर मी एक ब्युटी ब्लेंडर यूज करते, ह्याला ब्युटी ब्लेंडर म्हणतात. तर हा जो ब्युटी ब्लेंडर आहे, तर ह्याला काय करायचं, सगळ्यात आधी ह्याला पूर्णपणे ओला करून घ्यायचा पाण्यामध्ये. तुम्ही ड्रिंकिंग वॉटरमध्ये सुद्धा बाऊलमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये टाकू शकता. आणि त्यानंतर काय करायचं, काढायचा आणि पूर्णपणे ह्याला पिळून काढायचं. म्हणजे ह्यात जे पण पाणी आहे ते सगळं निघायला पाहिजे, पाणी अजिबात नसायला पाहिजे. फक्त हा एक डॅम्प ओला ब्युटी ब्लेंडर असं म्हणू शकता, असा असायला पाहिजे. म्हणजे ब्लेंड करायला तो खूप इझी होऊन जातो. जर ड्राय ब्युटी ब्लेंडर फिरवत गेला ना तो लवकर ब्लेंड होत नाही आणि चांगला लुक पण येत नाही. त्यामुळं कधीही ब्लेंडर वापरताना त्याला पूर्णपणे ओला करायचा आणि पाणी पूर्णपणे पिळून काढायचं. आणि आता ब्लेंड करताना कोणते मोशन्स करायचे आहेत, फॉर एक्झाम्पल इथं तुम्ही फाउंडेशन लावलं आहे, तर जर तुम्ही हे असं असं करत गेला, ठीक आहे, हे असं असं जर तुम्ही केला
तर हे खूप चुकीचं आहे, असं नाही करायचं. वॉट यू आर सपोज टू डू, ब्लेंड, डॅप, डॅप द ब्युटी ब्लेंडर. ठीक आहे, फक्त डॅप डॅप करायचं आहे. ओके, दिस इज रॉंग, हे चुकीचं आहे, असं करायचं नाही, हे असं करायचं आहे. ओके, तर आपण काय करणार आहे, आता ह्याला ब्लेंड करून घेणार आहे. आता तुम्ही बघू शकता मी तोच ब्युटी ब्लेंडर माझ्या कानावरती सुद्धा फिरवत आहे, म्हणजे कान जो आहे तो पण कव्हर होऊन जातो. सो आता आपला जो फाउंडेशन होता तो ब्लेंड करून झालेला आहे आणि अगदीच चेहरा व्हाईट झाला असं नाही दिसत आहे, कारण आपण परफेक्ट फाउंडेशन शेड वापरलेला आहे. अगदी स्किनसारखी दिसत आहे, मिनिमम प्रॉडक्ट वापरला त्यामुळं जास्त आपला फेस जो आहे तो मेकअप, हेवी मेकअप केला आहे असं वाटत नाही आहे. तर अजून पण डिस्कलरेशन आहे, ठीक आहे, इथे तुम्ही बघितला इथे डिस्कलरेशन आहे, डोळ्यांच्या वरती आहे, थोडंसं इथे आहे, अराउंड माय नोज इथेसुद्धा आहे आणि इथेसुद्धा आहे. ठीक आहे, तर आता ह्याला आपण कवर करायचं आहे. कसं कवर करायचं? वी आर गोइंग टू यूज कन्सीलर. आता कन्सीलर ह्याच्यासाठी वापरला जातो की फेसमध्ये कुठेही डिस्कलरेशन असेल, पिगमेंटेशन असेल, डार्क सर्कल्स असतात, बऱ्याच जणांना डोळ्यांच्या खाली भरपूर काळपटपणा असतो, तोसुद्धा तुम्ही कवर करू शकता. तर त्याच्यासाठी आपण काय वापरतो? कन्सीलर. आता कन्सीलरसाठी मी काय वापरणार आहे, हा इनसाईडचा प्रो कन्सीलर पॅलेट. ह्याचे भरपूर फायदे आहेत, कारण ह्याच्यामध्ये ना भरपूर शेड्स आहेत. लेट मी जस्ट शो यू. आता तुम्ही इथं बघितला तर तुम्हाला किती टोटल 6 शेड्स दिसतात. ठीक आहे, ऑरेंज कलर करेक्टर तुम्हाला दिसतो आणि हे बाकीचे सगळे कन्सीलरचे शेड्स आहेत. आणि आता बरेच जण विचारतात की माझा तर एकच शेड असणार आहे, तर बाकीच्या कलर्सचा मी काय करू? पण ट्रस्ट, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, कोणताही शेड ह्यातला वाया जाणार नाही आहे. तुम्ही प्रत्येक शेडला यूज करू शकता. इतक्या सारे शेड्समध्ये जो तुमचा स्किन टोन आहे त्याला तुम्ही तुमच्या अंडर आईजमध्ये यूज करू शकता. आता कोणतीही गोष्ट जर हायलाईट करायची असेल, फॉर एक्झाम्पल ब्रिज ऑफ युअर नोज, थोडंसं चीक्सला तुम्हाला हायलाईट करायचं असेल, फोरहेडला हायलाईट करायचं असेल, तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता? लाईट शेड यूज करू शकता. हा जर ऑरेंज कलर करेक्टर आहे, बऱ्याच जणांना भरपूर डार्क सर्कल्स असतात, भरपूर काळं असतं, त्यावेळेस तुम्ही काय करू शकता? ऑरेंज कलर करेक्टर यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल भरपूर डार्क सर्कल्स आहेत, तर ऑरेंज कलर करेक्टर घ्यायचं, डोळ्यांच्या खाली लावायचं, त्याला ब्लेंड करून घ्यायचं. ठीक आहे, आता तुम्ही म्हणणार हा पूर्ण ऑरेंज दिसणार आहे. हो, दिसणार आहे, पण आता हे करून झाल्यानंतर जो लाईट शेड आहे, तुमचा जो स्किन टोन आहे, तो टोन तुम्ही घ्यायचा आणि त्याच्यावरती दुसरा कलर जो आपला स्किन टोन आहे तो ब्लेंड करून घ्यायचा, म्हणजे डार्क सर्कल्स कवर होऊन जातात. आणि जे हे एक्स्ट्रीम डार्क कलर्स आहेत ते यूज करून तुम्ही फेसला कॉन्टोरिंग करू शकता. तर आता आपण काय करणार आहे, कन्सीलर यूज करणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही कन्सीलर ब्रश यूज करू शकता, आणि जर ब्रश नसेल तर अगदी बोटाने सुद्धा ब्लेंड करू शकता. आता बघा, इथे फक्त मी डोळ्यांच्या खाली लावलेली आहे. आज काय करत आहे, डोळ्यांच्या वरती सुद्धा यूज करते, म्हणजे डोळ्यांच्या पापण्यांवरती जो डिस्कलरेशन आहे तो सुद्धा कव्हर होऊन जातो. आता आपण तुम्ही काय करू शकता, लावला आपण बोटाने तर मगाशी जो ब्युटी ब्लेंडर यूज केला होता फाउंडेशनला ब्लेंड करण्यासाठी, तो ब्युटी ब्लेंडर त्याचा जो टोक असतो तो वापरायचा आणि अगेन सेम डॅब डॅब मोशन्समध्ये ह्याला ब्लेंड करायचा. आता जेव्हा तुम्ही कन्सीलर ब्लेंड करता तेव्हा लक्ष द्या की कधीही कन्सीलरला इकडे तिकडे पसरवायचं नाही. जिथं तुम्ही कन्सीलर लावलं आहे फक्त तिथंच ब्लेंड करायचं. आता फाउंडेशन जेव्हा आपण ब्लेंड करत होतो वी वेंट एव्हरीवेअर, पूर्ण फेसवरती आपण त्याला घेऊन गेलो होतो, पण कन्सीलरला असं करायचं नाही. ठीक आहे, आता फाउंडेशन आणि कन्सीलरमध्ये काय फरक असतो बरं, आता बरेच जण मला हे प्रश्न विचारतात. तर कसं असतं, कन्सीलरचा कव्हरेज जो आहे ना फाउंडेशनपेक्षा बेटर असतो, आणि सेकंड गोष्ट म्हणजे कन्सीलर जो आहे तो फाउंडेशनपेक्षा थिक असतो आणि त्यामुळे त्याचा कव्हरेज चांगला असतो, त्यामुळे त्याला आपण फक्त तिथे वापरतो जिथं गरज आहे.
पूर्ण फेसवरती कन्सिलर वापरण्याची गरज नाही आहे. आणि जर तुम्हाला कन्सिलर, तुमच्याकडे फक्त कन्सिलर आहे, फाउंडेशन नाही आहे, तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, जो तुमचा कन्सिलर शेड आहे तो घ्यायचा, त्याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चरायझर तुम्ही मिक्स केला, मिक्स करायचं अगदी थोडंसं, आणि त्याला तुम्ही फाउंडेशनसारखं पण यूज करू शकता. सो दॅट्स अ हॅक, इफ यू वॉन्ट टू ट्राय यू कॅन डेफिनेटली डू दॅट. ठीक आहे, आता आपण कन्सिलरने अंडर आईज जे आहेत ते कवर केलेलं आहे. आता तुम्हाला डोळ्यांच्या इथं काहीही काळपटपणा दिसत नाही आहे. ठीक आहे, आता सेम अराउंड युअर नोज, अराउंड युअर माउथ, कुठंही पिगमेंटेशन असेल तर तिथेसुद्धा तुम्ही कन्सिलर वापरू शकता. आता इथं मला एक पिंपल येऊन गेलेला आहे, त्याचा थोडासा डाग राहिला. ठीक आहे, तर ह्याच्यावरती सुद्धा मी यूज करत आहे आणि ह्याला मी ब्लेंड करते. आता आपला फाउंडेशन झाला, कन्सीलर झाला, तर आता आपण काय करणार आहोत, मेकअपला सेट करायचं. आता सेट कसा करायचं, तर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर यूज करू शकता किंवा लूज पावडर, दोन्हीपैकी कोणतंही यूज करू शकता. त्याच्यामध्ये जर तुम्हाला स्पेसिफिकली सिलेक्ट करायचं आहे की मी नेमका कोणता वापरू, तर दोन्हीमध्ये एक फरक असतो. जो कॉम्पॅक्ट पावडर असतो, प्रेस पावडर असा, ठीक आहे, त्याच्यामध्ये कवरेज थोडंसं जास्त असतं, म्हणजे कवरेज पण असतं. पण जो लूज पावडर आहे असा, लूज पावडर डब्यातला जो लूज पावडर असतो, त्याच्यामध्ये कवरेज काही नसतं, तर तो फक्त मेकअपला सेट करतो, कवरेज देत नाही. पण कॉम्पॅक्ट पावडर जो आहे तो थोडंसं कवरेजसुद्धा देतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला कधी फाउंडेशन लावायचं नाही आहे, काही करायचं नाही आहे, फक्त थोडासा मेकअप बेस करायचा आहे, अशा वेळेस तुम्ही स्किन केअर केल्यानंतर फक्त जर कॉम्पॅक्ट पावडर जरी वापरला तरी तुमचा मिनिमम मेकअप होऊन जातो. तर मी कॉलेजसाठी एक मेकअप लुक क्रिएट केला होता, त्याच्यामध्ये मी तो करून दाखवला होता, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता, माझ्या चॅनलवरती आहे. तर आता आपण काय करणार आहे, मेकअपला सेट करणार आहे. आणि आता मेकअपला सेट का करायचं असतं बरं, तर सगळ्यात पहिली गोष्ट तर जे आपण मेकअप प्रोडक्ट्स वापरतो हे सगळे क्रीम प्रोडक्ट्स असतात, तर जेव्हा आपण ते लावतो ना, थोडासा तुम्हाला वाटत असेल हा दिसत आहे, शाईन करत आहे, ठीक आहे, चिपचिपपणा म्हणू शकतो, तर तो क्रीम प्रोडक्ट, मेकअप प्रोडक्ट यूज केल्यामुळे होतो. पण जेव्हा तुम्ही त्याच्यावरती कॉम्पॅक्ट पावडर ऑर इफ यू यूज लूज पावडर, तर तो मॅट होऊन जातो. ठीक आहे, तर चिपचिप नाही वाटत. आणि सेकंड थिंग म्हणजे स्पेसिफिकली वेन यू आर युझिंग अ कन्सिलर, आता आपण कन्सिलर वापरलेला आहे, जर त्याला जर तुम्ही सेट केला नाही तर तो क्रीस होऊन जातो. आता क्रीस होणं म्हणजे काय, आता जे डोळ्यांमध्ये फाईन लाईन्स असतात, ठीक आहे, तिथं तो जाऊन बसतो. आणि नंतर तुमचा मेकअप जेव्हा थोडा वेळ होऊन जातो, घाम आलेला आहे, तो मेल्ट होऊन जातो तुमचा मेकअप, आणि दिसायला अजिबात चांगलं दिसत नाही. त्यामुळं अजिबात सेट करायला विसरायचं नाही. आणि जेव्हा आपण सेट करतो तो तिथे व्यवस्थित बसतो आणि तो क्रीस होत नाही, त्यामुळे मेकअपसुद्धा खूप चांगला दिसतो. ठीक आहे, तर आता आपण काय करणार आहे, लूज पावडर मार्सचा मी यूज करत आहे. आणि आता ह्याला यूज करताना मी काय करते, सगळ्यात आधी ह्याला मी शेक करते, म्हणजे आतला जो पफ आहे त्याच्यावरती प्रॉडक्ट येऊन जातो, तर तुम्हाला जास्त त्याला प्रेस करण्याची गरज पडत नाही. ठीक आहे, तर आता मी काय करणार आहे, सगळ्यात आधी जिथं कन्सिलर लावलेला आहे तिथं मी सेट करणार आहे. आता इथं बघा तुम्ही, तुम्हाला इथं दिसेल थोडीशी एक लाईन दिसत आहे. ठीक आहे, का, कारण आपण लवकर सेट केलं नाही, मी जास्त तुम्हाला एक्सप्लेन करत आहे तोपर्यंत हा काय झालेला आहे, तिथे लाईनमध्ये जाऊन बसलेला आहे. तर ह्याला काय करायचं, ब्लेंड करायचं. ठीक आहे, आता जर तुम्ही बघितला तर तुम्हाला फरक दिसत असेल, ह्या साईडला आपण सेट केलेला आहे, त्यामुळे इकडे जे आहे, इकडची जी स्किन आहे ती मॅट दिसत आहे, आणि इकडची जी स्किन आहे ती शाईन करत आहे. का, कारण आपण ह्याला सेट केलं नाही आहे, तर हा शाईन करत आहे, कारण क्रीम प्रॉडक्ट्स वापरलेले आहेत त्यामुळे ही शाईन करत आहे. तर आता थोड्या वेळानं काय होणार आहे, जर मला घाम आला तर हा मेकअप जो आहे तो मेल्ट डाऊन होऊन जाईल, कारण का, आपण ह्याला सेट केलेलं नाही आहे. इकडे आपण सेट केलेला आहे तर हा मॅट दिसत आहे, आणि इकडे नाही दिसत आहे, त्यामुळं सेट करायचं मेकअपला.
तर आता माझा फेस तुम्ही बघू शकता, भरपूर फरक पडलेला आहे. जो माझा नॅचरल स्किन होता आणि आत्ता जी माझी स्किन दिसत आहे ही खूप जास्त फ्लॉलेस दिसत आहे, कारण आपण बेस केला, कन्सीलर केला, डिस्कलरेशन जिथं पण होतं ते आपण कवर केलेलं आहे. त्यामुळं आत्ता माझा फेस जो आहे तो पूर्णपणे एक प्लेन कॅनव्हससारखा दिसत आहे, ज्याच्यावरती काही नाही आहे, पूर्ण प्लेन आहे. ठीक आहे, नो डाऊट खूप फ्लॉलेस दिसत आहे पण प्लेन दिसत आहे. ठीक आहे, तर आता ह्याच्यासाठी आपण नंतर काय करणार आहे, फेसमध्ये थोडंसं डेफिनेशन, थोडंसं कलर आणि थोडंसं हायलायटर हे इन्क्लूड करायचं, म्हणजे कॉन्टोरिंग, ब्लश अँड हायलाईट, हे तीन गोष्टी आपण आता करणार आहे. आणि बऱ्याच जणांना ह्या तीन प्रॉडक्ट्समध्ये खूप कन्फ्युजन असतं, कॉन्टोर कुठे लावायचा, हायलायटर कुठं लावायचं आणि ब्लश कुठं लावायचं, हे खूप मोठं कन्फ्युजन असतं. तर ते पण तुम्हाला सांगणार आहे कसं करायचं. तर सगळ्यात पहिलं कॉन्टोरिंग का करायचं, जे आपला स्किन आता प्लेन दिसत आहे, जो आपला फेस आता पूर्णपणे प्लेन दिसत आहे, कॉन्टोरिंग केल्यामुळे त्याला थोडंसं डेफिनेशन मिळतं. आणि कॉन्टोरिंगचे इतके फायदे आहेत, जर तुमचा फेस फॅट असेल तर तुम्ही त्याला स्लिम दाखवू शकता, किंवा तुम्हाला एकदम शार्प जॉ लाईन हवं असेल, डबल चिन दिसत असेल, त्यालासुद्धा तुम्ही हाईड करू शकता. म्हणजे पूर्णपणे हाईड नाही, ऑब्व्हियसली इट्स मेकअप, पूर्णपणे काढू शकत नाही, पण जो तो दिसतो रेग्युलरली तो त्याला तुम्ही थोडंसं कमी दिसू शकता. आणि अजून एक म्हणजे, आता नाक जर तुमची माझ्यासारखी आहे, खूप लहान आहे, टोकदार नाही आहे, तर तोसुद्धा तुम्ही मॉडिफाय करू शकता आणि थोडंसं शार्प लुक देऊ शकता. कसं द्यायचं ते पण सांगते मी. कॉन्टोरिंग कसं सांगितलं, आता ब्लश जो आहे, ब्लश काय करतो, थोडंसं पिंक इफेक्ट तुमच्या चेहऱ्यावरती देतो, म्हणजे नॅचरली गुलाबासारखा चेहरा तुम्ही म्हणू शकाल, तसं ब्लशचं काम असतं. आणि थर्ड थिंग आहे हायलायटर. हायलायटर मेकअपमधला माझा सगळ्यात फेवरेट पार्ट आहे, कारण हायलायटर लावल्यानंतर खूप छान चेहऱ्यावरती ग्लो येतो. तर हे तीन आता आपण यूज करणार आहे. आता एक बेसिक थंब रूल तुम्हाला यातलं सांगते, तीन फिंगर्स आहेत, आता काण्याच्या इथे हे तीन फिंगर्स तुम्ही ठेवायचे. ठीक आहे, आणि ह्याला लाइनिंग बघायचं. हा आहे तुमचा कॉन्टोर, ठीक आहे, हा आहे तुमचा ब्लश आणि हा आहे तुमचा हायलायटर. थ्री फिंगर रूल. ठीक आहे, कसा करायचा, लेट मी जस्ट शो यू. त्यासाठी आपण काय करणार आहे, हा पॅलेट यूज करणार आहे. हा खूप अफोर्डेबल आहे, प्लस खूप चांगला आहे, पिगमेंटेशन पण खूप चांगला आहे. डेफिनेटली तुम्ही हा बाय करू शकता. हा स्विस ब्युटीचा आहे, चिक एबू प्रॉडक्ट आहे याचं नाव आहे. आणि हा खूप कन्व्हिनियंट आहे, कारण एकाच पॅलेटमध्ये तुम्हाला कॉन्टोरसुद्धा मिळतो, ब्लशसुद्धा मिळतो आणि हायलायटरसुद्धा मिळतो. तर असा शुगरचासुद्धा एक पॅलेट आहे, तोसुद्धा तुम्ही यूज करू शकता, बट शुगर इज बिट कॉस्टलियर दॅन स्विस ब्युटी. पण हा पण खूप चांगला आहे. मी आता रिसेंटली माझे व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर तुम्ही माहीत असेल तुम्हाला की मी किती हे प्रॉडक्ट्स यूज केलेले आहेत. आणि गाईस, तुमच्यापैकी भरपूर जणांना मला कमेंट करतात की प्रणती ग्रामर चुकतं आहे तुझं, हे स्त्रीलिंग आहे, हे पुलिंग आहे. आय नो, होतं माझ्याकडून ग्रामरच्या भरपूर चुका होतात, कारण कसं असतं अशा टाईपचे जेव्हा मी व्हिडिओ करत असते ना, वेन आय एम स्पीकिंग अ लॉट, भरपूर बोलणं होत आहे, त्यावेळेस ना थोडंसं होऊन जातं, स्त्रीलिंग पुलिंग पुलिंग स्त्रीलिंग हे होऊन जातात. पण गाईज प्लीज इग्नोर द ग्रामर अँड फोकस ऑन द कॉन्टेंट. तर आता आपण काय करणार आहे, हा स्विस ब्युटीचा फेस पॅलेट यूज करत आहे. सगळ्यात आधी मी तुम्हाला कॉन्टोरिंग करून दाखवते. मी एक ब्रश घेणार आहे आणि ह्याला मी कॉन्टोरमध्ये डिप केला आहे. ठीक आहे, आता जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रॉडक्टमध्ये ब्रश डिप करता, एक्सेस कधी पण डस्ट ऑफ करून टाकायचं, म्हणजे डॅप डॅप करायचं, म्हणजे जितकं पण एक्सेस प्रॉडक्ट आहे तो निघून जातो. तर आता आपण काय करणार आहे, कॉन्टोरिंगसाठी ही जी तुमची लाईन आहे, ठीक आहे, हे लाईन बघायची आणि इथे आपल्याला कॉन्टोरिंग करायचं आहे. ठीक आहे, आणि कॉन्टोरिंग कधीही वरच्या दिशेनं करायचं, खालच्या दिशेनं नाही करायचं. स्पेसिफिकली जेव्हा तुम्ही चीक्सनं कॉन्टोर करत आहात तेव्हा तुम्हाला फक्त वरच्या दिशेमध्ये कॉन्टोरिंग करायचं आहे, लाईक दिस. ठीक आहे, आता इथं तुम्ही बघू शकता एक शॅडोसारखी क्रिएट झालेली आहे. आणि इकडे बघितलं तर इकडे फेस आपला खूप प्लेन दिसत आहे आणि इकडे जे आहे ते खूप छान कॉन्टोरिंग दिसत आहे. तर आता आपण चिक्सला वरती कॉन्टोर केलं आणि आता जेव्हा आपण जॉ लाईनला कॉन्टोर करतो, बऱ्याच जणांना डबल चिन असते, त्याला कसं ॲड करायचं, जॉ लाईन जो असतो तिथे खालच्या दिशेने कॉन्टोर करायचं. आता असं केल्यामुळं काय होतं,
कॉन्टोरिंग हा डार्क शेड वापरल्यामुळे आपण काय होतं, इथे शॅडो क्रिएट होते. ठीक आहे, हा शेड जो आहे तो एक शॅडो क्रिएट करतो आणि त्याच्यामुळे आपली जॉ लाईन थोडीशी शार्प दिसते आणि डबल चिनसुद्धा हाईड होऊन जातो. आता तुम्ही इकडं बघितला, ठीक आहे, लेट मी जस्ट शो यू. शार्प वाटत आहे थोडीशी, आता इकडे बघा, इथे थोडीशी आपली जॉ लाईन दिसत आहे, म्हणजे डबल चिनसारखं वाटत आहे आणि इकडे शार्प वाटत आहे. सो दॅट्स द टेक्निक. ठीक आहे, आता सेम आपण इकडे सुद्धा करूया. आता तुम्ही इथे बघू शकता डबल चिन दिसते नाही, पण आहे मला. ओके, डबल चिन आहे पण कॉन्टोरिंग केल्यामुळे तो हाईड होतो. आता नेक नोजला कसं कॉन्टोर करायचं, आता हा जो ब्रश आहे त्याला मी प्रेस करत आहे कारण आपण एकाच ब्रशमध्ये काम चालवणार आहे. ठीक आहे, ह्याला मी प्रेस केले. स्पेसिफिकली दुसरा ब्रश वापरायचा असेल नो डाऊट तुम्ही वापरू शकता, तर फक्त मी ह्याला काय करत आहे, कॉन्टोरमध्ये परत एकदा डिप करत आहे आणि आपला आयब्रो जो आहे आणि हा जो लाईन आहे टोकावर जायचं नाही, आयब्रोपासून साईडची जी लाईन आहे तिथं असं रेश करायची, नाकाच्या टोकावर जायचं नाही, म्हणजे हा जो ब्रिज आहे त्याच्यावरती जायचं नाही. आणि ह्याला फक्त काय करायचं, खालच्या साईडनं ब्लेंड करायचं थोडंसं आणि सेम इकडे करायचं. आता तुम्ही बघू शकता की नाक थोडीशी माझी बेटर वाटत आहे. तर हे सगळं तुम्ही मेकअपमध्ये करू शकता. ठीक आहे, तर मला ना आधी खूप वाटायचं की माझं लहान नाक किती लहान आहे किंवा टोक नाही आहे, पण एव्हर सिन्स आय लर्न हाऊ टू डू मेकअप आय डोंट रिग्रेट, इट्स ओके. जो भी हे बहुत अच्छा आहे. ठीक आहे, आता आपण काय करणार आहे, ब्लश करणार आहे. तर ह्याच ब्रशला मी काय करत आहे, जस्ट रिमूव्ह ऑल द एक्सेस आणि आता आपण सेम काय करणार आहे, ब्लशमध्ये डिप करायचं. ठीक आहे, लाईक दिस, एक्सेस डस्ट ऑफ. ठीक आहे, स्माईल. आता जी आपली कॉन्टोरची लाईन आहे त्याच्यावरती, ठीक आहे, त्याच्यावर नाही त्याच्या थोडंसं वर आपण ब्लश अप्लाय करणार आहे. सेम साईड इकडे पण करून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता आपल्या चेहऱ्यावरती एक लाईट पिंक फ्लश दिसत आहे कारण आपण ब्लश वापरलेला आहे. आता ब्लश जर तुम्ही इथे वापरला तो एक वेगळा लुक येतो, तर लिफ्टेड लुक हवा असेल तर इथे वापरायचा तर तो लिफ्टेड लुक देतो, त्यामुळे ब्लश जिथं अप्लाय करता त्याप्रमाणे तुमचा लुकसुद्धा येतो. तर आता ह्याच्यानंतर काय करणार आहे, आपण हायलायटर वापरणार आहे. आता हायलायटर वापरण्याची एक खूप चांगली टेक्निक आहे, तो म्हणजे जो आपण ब्युटी ब्लेंडर यूज केला होता ना त्याला डिप करायचं आणि हायलायटर त्याला फोड पकडायचं असं आणि हायलायटरमध्ये डिप करायचं. ठीक आहे, आता तुम्ही बघू शकता हायलायटर ब्लेंडरवरती आलेला आहे. आता जो ब्लश आहे त्याच्यावरचा जो हाय पॉईंट आहे त्याच्यावरती हा जो ब्लेंडर आहे त्याला आडवा पकडायचा, उभा नाही पकडायचा कारण मग उभा पकडला तर इतकं मोठं हायलायटरची लाईन येते, वी डोंट वॉन्ट दॅट. तर ह्याला आडवा पकडायचा. बघा किती छान ग्लो वाटत आहे ना, का, कारण हायलायटर वापरलेला आहे. आता मी सेम हायलायटर थोडंसं नाकाच्या ब्रिजवरचा जो टोक आहे तिथं लावत आहे आणि इथं आयब्रोच्या सेंटरमध्ये हा दोन डोळ्यांचा जो सेंटर आहे तिथं लावत आहे, सो दॅट जेव्हा पण तुम्ही असं करता ना तेव्हा आपला नाकसुद्धा हायलाईट होतो. आणि इतर ठिकाणी जसं फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला जॉ लाईनवरती थोडा हायलाईट वापरायचा आहे तिथे वापरू शकता, फोरहेडवरती वापरायचा आहे फोरहेडवरती सुद्धा वापरू शकता.
ठीक आहे. तर हा आता आपला झालेला आहे मेकअपचा बेस. तर आता आपला मेकअप झालेला आहे आणि मी तुम्हाला झूम करून दाखवते की ॲक्च्युअलमध्ये स्किन कशी दिसते. आता बऱ्याच जणांना इंस्टाग्रामवरती भरपूर रील्स असे बघून असं म्हणतात की वाव मेकअप किती छान दिसत आहे, किती फ्लॉलेस दिसत आहे. पण ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये फिल्टर्स असतात. रिअल मेकअप जेव्हा तुम्ही बघशिला म्हणजे समोरून जेव्हा तुम्ही बघशिला मेकअप केलेला चेहरा, त्याच्यामध्ये सुद्धा टेक्स्चर्स दिसतात. त्यामुळं प्लीज जर तुमचा असं गैरसमज असेल की यार तसा मेकअप का दिसत नाही, पण तसा दिसतच नाही ॲक्च्युली. आता रिसेंटली तुम्ही करीना कपूरचा एक व्हिडिओ बघितला असेल जो खूप व्हायरलसुद्धा झाला होता, ज्याच्यामध्ये त्याच्यावरती काहीही फिल्टर नव्हता आणि तो मेकअप कसा दिसत होता. सो दॅट्स अ फॅक्ट. ठीक आहे, आजकाल आपण खूप जास्त हाईप झालेले आहे मेकअपबद्दल आणि फिल्टर्स भरपूर जण वापरतात, त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की मेकअप ॲक्च्युली केल्यानंतर स्किन आपली अशी फ्लॉलेस दिसते. दिसते नो डाऊट. मेकअपमध्ये भरपूर तुमचे जे प्रॉब्लेम्स असतात प्रॉब्लेम एरिया असतात स्किनमध्ये, ते खूप प्रमाणे कमी दिसतात. पण पूर्णपणे फ्लॉलेस जे म्हणतो ना तसं नाही दिसत. थोडेसे प्रॉडक्ट जर तुम्ही शिमर प्रोडक्ट्स वापरला असला तर ते दिसतात, किंवा टेक्स्चर असेल तुम फॉर एक्झाम्पल पिंपल आलेला आहे त्याच्यावर तुम्ही कन्सिलर वापरला तो हाईड केला ओके, पण जो तो टेक्स्चर त्याचा आहे, बऱ्याच जणांचा पिंपल असा मोठा असतो आणि तो स्किनवरती असं फुगेसारखा मोठा आलेला असतो, तर तो पूर्णपणे जाणार नाही आहे, तो दिसणार आहे. पिंपल तुमचा भलेही दिसणार नाही, पण जी टेक्स्चर आहे ती हाईड होत नाही. त्यामुळं लेट मी जस्ट शो यू. आता तुम्ही बघू शकता, आता इथं जर तुम्ही क्लोजली बघितला तर हे जे बारीक दाणे आहेत हे दिसणारच आहेत का, कारण हा माझा स्किन आहे आणि स्किनमध्ये हे जे आहेत हे पूर्णपणे हाईड नाही होत मेकअपमध्ये. ठीक आहे, मेकअप कॅन मेक यू लुक गुड, पण जो तुमचा ओरिजिनल स्किन आहे तो तसाच राहणार आहे. ठीक आहे, त्यामुळं प्लीज असं जर तुम्ही अज्युम करत असाल की माझा एकदम फ्लॉलेस स्किन दिसायला पाहिजे, तर असं होत नाही. स्किनमधला टेक्स्चर दिसणार आहे. तर आता तुम्ही बघू शकता इथे टेक्स्चर दिसत आहे, इथे दिसत आहे, इथे जर बघितला तर इथेसुद्धा दिसत आहे. आता ह्याच्यावरतीच मी तुम्हाला फिल्टर लावते आणि मग परत एकदा स्किन दाखवते. लेट मी जस्ट शो यू. ओके, आता बघा ह्याच्यामध्ये बफिंग आहे तर माझी स्किन कशी दिसत आहे. फ्लॉलेस, एकदम फ्लॉलेस, राईट. तर हे थोडंसं आपला कॅमेरा आजकाल जे खूप ॲडव्हान्स झालेले आहेत त्याच्यामध्ये थोडेसे फीचर्स असतात, त्यामुळे यू कॅन मेक युअर स्किन लुक लिटल बिट बेटर ऑर इवन मोर बेटर. त्यामुळं प्लीज डोंट फॉल इन टू ऑल दिस ट्रॅप. स्किन तुमची जी आहे नॅचरली तशी दिसणारच आहे. लेट मी कम बॅक टू द नॉर्मल स्क्रीन. तर ही तुमची स्किन अशी दिसणार आहे मेकअप झाल्यानंतर, पण खूप छान दिसणार आहे. मेकअप हा चांगला वाटतो. सो हेच ॲक्च्युली मला तुम्हाला सांगायचं होतं. आता लास्ट स्टेप आपण करूया, ती म्हणजे लिपस्टिक. लिपस्टिकमध्ये मी आज कोणता लिपस्टिक वापरणार आहे, मार्सचा लिपस्टिक वापरत आहे. कोणताही तुम्ही वापरू शकता जे पण तुमच्या आउटफिटला सूट करतं, मॅट, क्रीमी, ग्लॉसी, वॉट एवर यू वॉन्ट यू कॅन यूज. तर मी हा मार्सचा हा मॅट लिपस्टिक आहे आणि ह्याचा शेड आहे 05, हा मी वापरत आहे. ठीक आहे, आता लिपस्टिक आपली लावून झालेली आहे. आता लास्ट स्टेप जी आपल्याला करायची आहे ती म्हणजे मेकअप फिक्सर यूज करायचं. तर आज मी काय करणार आहे, स्विस ब्युटीचा हा मेकअप फिक्सर यूज करत आहे. आणि हा काय करतो, हा आपल्या स्किन आपल्या फेसवरती स्प्रे करायचा आहे आणि हा काय करतो, तुमचा जो मेकअप आहे त्याला खूप लाँग लास्टिंग ठेवतो. त्याच्यामुळे मेकअप फिक्सर हा नक्की यूज करायचा. आणि ॲक्च्युली ह्या मेकअप फिक्सरला आपण भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा यूज करू शकतो. ती जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, त्याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ करूया नक्कीच. तर आता मी काय करणार आहे, ह्याला उघडले फक्त स्प्रे करून घ्या. ठीक आहे, आता तुम्ही काय करू शकता, ब्युटी ब्लेंडर घ्या आणि फक्त ह्याला डॅप करा. किंवा जर तुम्हाला असं स्प्रे करायचं नसेल तर ब्युटी ब्लेंडरवरती स्प्रे करा
आणि तो तुम्ही लावा, तसंही तुम्ही यूज करू शकता, नॉट अ प्रॉब्लेम. तर मी ते क्विकली चेंज करून घेते आणि सबस्क्रायबर शाउटआउटसुद्धा भरपूर द्यायचे आहेत. तर ह्या व्हिडिओमध्ये भरपूर नेम्स येणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण भरपूर जणांना शाउटआउट देणार आहे. सो गर्ल्स, आय होप तुम्हाला हा लुक आवडला असेल आणि हा व्हिडिओ खूप हेल्पफुल वाटला असेल. आणि जर हेल्पफुल वाटला असेल तर अजिबात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला नक्की लाईकसुद्धा करा आणि त्यांच्याबरोबर शेअरसुद्धा करा ज्यांना मेकअप शिकायचं आहे, कारण शेअरिंग इज केअरिंग. आणि आता आय नो तुम्ही बऱ्याच जण म्हणणार आहेत की प्रणती, आय मेकअप तर दाखवलाच नाही. ऑफकोर्स दाखवणार आहे, पण जर तो ह्या व्हिडिओमध्ये इन्क्लूड करायला गेला असता तर हा खूप मोठा व्हिडिओ झाला असता. सो आपण तो एक दुसरा व्हिडिओमध्ये इन्क्लूड करणार आहे. दुसरा व्हिडिओ मी एक्स्पेशली आय मेकअपसाठी करणार आहे. बेसिक आय मेकअप कसा करायचा तो त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल. तर आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, म्हणजे व्हिडिओ टाकला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशनसुद्धा येईल आणि तुम्ही माझा व्हिडिओ एकदम लवकर बघू शकता. आणि आता जे सबस्क्रायबर शाउटआउट आहे ते मी देणार आहे, पण ते देण्याच्या आधी, सगळ्यात आधी थँक्यू सो मच, कारण 11 एप्रिलला माझा बर्थडे झाला आणि यू गाईज कमेंटेड सो मच, म्हणजे इतके सारे कमेंट्स मला आले होते, इतक्या लोकांनी मला विश केलं अँड आय एम सो हॅपी. म्हणजे एक्सपेक्टेड नव्हतं, पण इतके सारे कमेंट्स मी वाचले आणि बऱ्याच जणांना ॲक्च्युली रिप्लाय करता आलं नाही, त्यामुळे आज व्हिडिओमध्ये मी सगळ्यांना थँक्यू म्हणत आहे. थँक्यू सो मच फॉर बिईंग देअर आणि फॉर विशिंग मी ऑन माय बर्थडे. ॲक्च्युली इट मेड माय डे. अँड आणि बऱ्याच जणांनी कमेंटसुद्धा केलं होतं की त्यांचासुद्धा बर्थडे एप्रिलमध्ये आहे. तर जर तुम्ही माझे सबस्क्रायबर असाल आणि तुमचासुद्धा बर्थडे एप्रिलमध्ये आहे, देन विश यू मेनी 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 हॅपी रिटर्न्स ऑफ द डे अँड आय होप तुमचे सगळे विश पूर्ण होऊ देत. आणि तुमच्या सगळ्या कमेंट्ससाठी थँक्यू सो मच, इतक्या जणांनी तर इतके छान छान मला आशीर्वाद दिले. सो आय एम सो हॅपी की तुम्ही सगळे इतकं मला लाड करत आहे. गाईज थँक्यू सो मच अँड आय लव्ह यू ऑल अँड आय लिटरली लव्ह यू ऑल. त्यामुळं नक्की व्हिडिओच्या खाली जर काही तुमची रिक्वेस्ट असेल, व्हिडिओ रिक्वेस्ट असेल तर नक्की लिहा अँड आय विल कम विथ दॅट व्हिडिओ व्हेरी सून. तर आता जे सबस्क्रायबर शाउटआउटचे नेम्स आहेत ते मी देणार आहे. सो थँक्यू सो मच लतिका काटके, सुवर्णा जगदाळे, थँक्यू सो मच राणी निफाडे, थँक्यू सो मच निशा कदम, थँक्यू सो मच रेशमा, उषा जाधव, थँक्यू सो मच सुशीला देशमुख, प्रतिभा पाटील, राज नंदिनी मोहिते, थँक्यू सो मच रोहिणी गोरे, थँक्यू सो मच सानिया शेख, थँक्यू सो मच प्रभा अँड थँक्यू सो मच रीता दंगल. गाईज थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल अँड बिईंग पार्ट ऑफ दिस फॅमिली. आणि जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघितला असेल आणि जर तुम्हाला माझा कॉन्टेंट आवडत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हालासुद्धा शाउटआउट देईन. तर चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.